वर्ध्यालगत असलेल्या झंझापूर येथे बोगस लेआउट कागदोपत्री तयार करणाऱ्याचा धुमाकूळ सातत्याने मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने प्लॉट धारकांची मोठी फसवणूक होत आहे आणि या लेआउट डेव्हलप नसल्याने स्थानिक ग्रामपंचायतीला भविष्यात त्याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. ग्रामपंचायत प्रशासनाने डेव्हलप नसलेल्या लेआउटला रद्द करण्याची मागणी उपविभागीय कार्यालयाला केली असल्याने स्थानिक तंटामुक्त अध्यक्ष यांच्या पारिवारिक सदस्याचे लेआउट असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनावर सातत्याने दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्वे क्रमांक 120 मध्ये परिवारातील एक महिला सदस्य मागील काळात सरपंच असल्यामुळे त्यांनी एनओसी तर मिळवली पण आता त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. कारण कुठेही डेव्हलप नसल्याने कुठेही एनए टीपी नियमाचे शासकीय नियमाने पालन न करता तयार करण्यात आला आहे. सर्वे क्रमांक 11 मध्ये देखील कुठेही एनएटीपी नियमाप्रमाणे काहीही झालं नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने हे दोन्ही लेआउट रद्द करण्याची मागणी उपविभागीय कार्यालयाला केली असून याचा आढावा आमचे विभागीय संपादक निलेश पिंझरकर यांनी घेतलाय. जाणून घेऊयात अधिक माहिती. किरण, मी आहे आत्ता वर्धा लगत असलेल्या इंजापूर ग्रामपंचायत पुढे. या ग्रामपंचायत अंतर्गत सर्वे नंबर 120 व सर्वे नंबर 11 हे दोन्ही भूखंडामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून लेआउट दर्शवण्यात आलेलं आहे, परंतु हे लेआउट नसून फक्त शेतीसारखं एक दृश्य त्या ठिकाणी आहे. कुठेही लेआउट सारखं ना रस्ते, नाल्या, विजेचे खांब किंवा पाणी पुरवठा, जे लेआउटसाठी एनएटीपी नियमाप्रमाणे जे एनएटीपीने नियम दिले असते त्या नियमाचं पूर्णतः एकाही नियमाचे पालन केलेले नसून याच ग्रामपंचायतमध्ये ना हरकत प्रमाणपत्रासाठी सर्वे क्रमांक 11 मधील भोयर नामक व्यक्तीने अर्ज दाखल केला, परंतु ग्रामपंचायत प्रशासन हे सतर्क असल्यामुळे त्यांनी आधीच ठरवून ठेवलं आहे की आमच्या प्रभागातील कोणत्याही लेआउट धारकाने जर डेव्हलप केलं नाही तर आम्ही त्यांना एनओसी देणार नाही व ते लेआउट रद्द करण्याची मागणी आम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालयाला करू. त्याचप्रमाणे भूखंड क्रमांक 120 आणि भूखंड क्रमांक 11 हे दोनही भूखंड क्रमांकामध्ये लेआउट एकाच मालकाचे असल्याने भोयर नामक व्यक्तीचा अर्ज दाखल झाला आणि ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवाने लेआउट रद्द करण्याची मागणीची तक्रार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली. त्यातच स्थानिक भोयर नामक व्यक्तीचे नाते संबंधित तंटामुक्ती अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण तोही दबाव फेटाळून ग्रामपंचायत प्रशासनाने हे लेआउट तात्काळ रद्द करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांना करण्यात आली. आपल्यासोबत आहे सरपंच इंजापूर येथील, आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की नेमका काय प्रकार झाला आणि हे लेआउट कसे काय आहे. मध्ये ज्या सुविधा आहे त्या तात्काळ करण्यात याव्या आणि त्यानंतरच फेरफार किंवा मंजुरी देण्यात येईल. त्या अनुषंगाने आम्ही काही राजकीय दबाव आणि काही दबावही आम्हाला सहन करावा लागला, त्यांना आमच्या बॉडीने झुगारून हे लेआउट पूर्णपणे रोड, नाल्या आणि विजेची खांब हे संपूर्ण सुविधा जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना एनओसी किंवा फेरफार करून घेण्यात येणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलं. आणि आमच्या बॉडीनेसुद्धा विचार केला की एक लेआउट डेव्हलप करण्यासाठी लाखो करोडो रुपयाचा खर्च होतो आणि एखाद्या आमदार किंवा खासदाराला आपण मागायला गेलो तर एक किंवा दोन रोड मोठ्या मुश्किलीने मिळतात. त्यामध्येच जर आपण यांना या प्रकारे जर आपण सोडून दिलं तर आपल्या गावाचा विकास भरपूर मागे राहील. आणि म्हणूनच आणि अजूनही कोणी जर लेआउट टाकण्याची इथे विचार करत असेल तर त्यांनी सर्वप्रथम हे संपूर्ण सुविधा इथे उपलब्ध करून द्यावा आणि त्यानंतरच इंजापूर गावामध्ये लेआउट टाकण्यासाठी यावे ही विनंती. नक्कीच या ग्रामपंचायत लगत
कुठलेही लेआउट आहेत जे बॅकडेटेड आहेत सर्वांना रद्द करण्याची मागणी देखील ग्रामपंचायत प्रशासन करणार आहे। परंतु भोयर यांनी जे लेआउटची एनओसी आणि त्यांचे मागील काळात टाकलेले लेआउट हे मात्र रद्द होणार हे निश्चित। विभागीय संपादक निलेश पिंजरकर, नागपूर विभाग, वर्धा, स्टार महाराष्ट्र न्यूज। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।